निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मारहाण केल्याप्रकरणी माजी समाजकल्याण सभापती वसंत पाहुरा व त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आदिवासी विकास परिषदेतर्फे सांगवी पोलीस ठाण्यावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी वसंत पाहुरा यांच्यासह एकूण 5 जणांवर मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बोराडी फाटा इथून आदिवासी विकास परिषदेच्या मोर्चाला सुरुवात झाली. मारहाण झालेल्या कृष्णा पाहुरा यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. सांगवी पोलीस ठाण्यात मोर्चा पोहोचल्यावर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व उपनिरीक्षक कृष्णा पाटील यांना निवेदन दिले. 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान तालुक्यातील दुर्बळ्या येथील मतदान केंद्रावर चुकीच्या पद्धतीने मतदान का करीत आहात असे विचारल्याचा राग आल्याने वसंत पाहुरा व त्यांच्या मुलांनी मारहाण केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. याबाबत मागणी करूनही गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भाऊसिंह पाहुरा, कृष्णा पाहुरा, ॲडव्होकेट दारासिंह पाहुरा, प्रवीण पाहुरा, सुनील पाहुरा, विकास कोकणी, प्रवीण कोकणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान मोर्चानंतर पोलिसांनी माजी सभापती वसंत पाहुरा, भीमेश पाहुरा, भिकेश पाहुरा, सतीश पाहुरा व राहुल पाहुरा या 5 जणांविरोधात मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 मे लोकसभा मतदानाच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने मतदान करून घेणारे वसंत मांगू पाहुरा व त्यांचे मुले यांच्यासह पाचवी कलम 307, 323, 324, 326 व 34 लोकप्रतिनिधी अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असे या आशयाचे निवेदन आम्ही आज पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेबांना देण्यात आले.